गुड मॉर्निंग फ्रेंड्स. संडेचे खूप सुंदर सकाळ आहे आणि आम्ही दोघेही बाहेर पडलोय संडेच्या सकाळी झोप कॉम्प्रोमाइज करून. खूप थंडीत गाडीवरनं ड्राईव्ह करून आम्ही थोडं दूर आलो आहोत आणि ऑब्व्हियसली सकाळ कॉम्प्रोमाइज करून निघालोय म्हणजे जागाही तितकीच वर्थ असणार आहे. तर आम्ही आलो आहोत ठाण्याच्या ओवळेकर वाडी या बटरफ्लाय पार्कमध्ये. फ्रेंड्स, तुम्हाला जर आमचा हा सगळा प्रवास जो काय चालू आहे या प्रवासात आम्ही जे काही अनुभव घेतोय ते तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे जे काही व्हिडिओज आहेत त्याला लाईक करा आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. आम्ही जस्ट इथे पोहोचलेलो आहोत, रजिस्ट्रेशन केलेलं आहे मागे आणि आता आम्ही इथे बटरफ्लाय पार्कची टूर स्टार्ट करतोय. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे बटरफ्लायज आम्हाला इथे बघायला मिळतील आणि वेगवेगळ्या वातावरणात राहणारे हे बटरफ्लायज इकडे एकत्र असतात कारण इकडे ओवळेकरांनी तसं वातावरण निर्माण केलेलं आहे. बटरफ्लाय गार्डन कर रहे कुछ टाइम अपने इंडिया में दो या तीन बटरफ्लाई पार्क थे. अभी किधर भी जाने के बाद बटरफ्लाई के बोर्ड्स लगने लगे लग रहे तो हम लोगों का अच्छा लग रहा है. तो बटरफ्लाइज के लिए अट्रैक्शन करने के लिए एक तो नेक्टर प्लांट्स की जरूरत है जिसमें से बटरफ्लाई लिक्विड सक करते हैं उसको नेक्टर प्लांट बोला जाता है. और दूसरा चीज होस्ट प्लांट्स. होस्ट प्लांट में जिसके ऊपर बटरफ्लाई एक लिंक करते हैं बटरफ्लाई का लाइफ साइकिल रहता है उसको होस्ट प्लांट बोला जाता है. नेक्टर प्लांट्स, होस्ट प्लांट्स एंड रोटन फ्रूट्स के ऊपर भी बटरफ्लाईज आते हैं. बनाना, पाइनएप्पल, चीकू. आम्ही जस्ट पूर्ण बाग फिरलेलो आहोत इकडे आणि खूप वेगवेगळ्या तऱ्हेतऱ्हेचे बटरफ्लायज आम्ही इथे पाहिलेले आहेत. माझ्यासोबत आहेत राजेंद्र ओवळेकर ज्यांनी ही संपूर्ण कॉन्सेप्ट डेव्हलप केली आहे. खूप खूप वर्षांपासून ते ही मेहनत घेत आहेत. तर हे सगळं किती वर्षापासून सुरू झालं आणि कसं सुरू झालं? 91 पासून मी हे गार्डनिंग करतोय. 91 इकडे फक्त बंजर जागा होती. नंतर प्लांटेशन चालू केलं. प्लांटेशन केल्यावर मला समजायला लागलं की काही इन्सेक्ट्स आपण अट्रॅक्ट करू शकतो. मग बटरफ्लाय कन्सेप्ट घेऊन मी काम करायला सुरुवात केली. त्याच्यासाठी एक तर नेक्टर प्लांट्स अँड होस्ट प्लांट गोळा करायला लागलो. मग आपल्या बॉम्बेमध्ये 175 व्हरायटीज बटरफ्लायज आहे हे समजल्यावर त्याचे काय काय होस्ट प्लांट्स आहेत ती कलेक्ट करलं. त्याचे काय काय वाईल्ड प्लांट्स आहेत ती कलेक्ट करायला लागलो आणि त्याच्यानंतर मग हे बटरफ्लाय गार्डन्स झालं. आणि मग त्याच्यामध्ये काही रेअर प्लांट्स आहेत, रेअर बटरफ्लायज आहे काही. आणि एक मेन बेसिक लोकांमध्ये जागरूकता करायची, आलेल्या सीड्स घरामधल्या आंब्याच्या बाठ्यापासून आंब्याचं झाड ग्रो झालं पाहिजे. आपण आंब्याचं बाठा खाल्लं का कचऱ्यामध्ये टाकून देतो पण लोकांची टेंडन्सी बदलल्यावर रस्त्याच्या कडेला पण लोकं झाडं लावायला लागतात. आणि आंबा हे कॉमन बॅरन अँड मंकी पजल बटरफ्लायचं होस्ट प्लांट आहे. आंब्यावर बांडगुळं ग्रो होतात. बांडगुळावर जजबेल, क्वाडीबरन, पिकॉक्रेल, टफेटरल बटरफ्लाय होतात. आंब्यावर ऑर्किड्स ग्रो होतात. अकंपे ऑर्किड, बी ऑर्किड, फॉक्सटेल ऑर्किड आणि त्याच्यामुळे ऑर्किड टीट बटरफ्लाय पण येतात. म्हणजे एका झाडापासून किती इन्सेक्ट्स अट्रॅक्ट होतात आणि म्हणजे पक्षी पण येतात, फळं खायला पण मिळतात. ही एक ॲक्टिव्हिटीज होते. ब्ल्यू मॉर्मन हे आपलं महाराष्ट्राचं स्टेट बटरफ्लाय आहे. हे जर का आपल्या ठाणे सिटीमध्ये किंवा बॉम्बेमध्ये जास्त दिसायचं असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रात तर लिंबू आणि लिंबाच्या व्हरायटीजची झाडं आपण लावली पाहिजे. तर ब्ल्यू मॉर्मनला कॉमनली सिटीमध्ये प्लेस मिळेल. आपल्या घराच्या गार्डनमध्ये किंवा सोसायटीच्या गार्डनमध्ये अशी कॉमनली इझिली लावता येतील अशी एक 4-5 झाडं तुम्ही ब्रीफमध्ये सांगू शकला तर की आम्ही लोकांना? सदाफुलीचं झाड लावा नेक्टर प्लांटसाठी, हिबिस्कस लावा, साधी जास्वंद, लँटेना, स्टॅची डरपडा ही नेक्टर प्लांट्स लावा. आणि पानफुटीचं झाड लावा, रेड पियर बटरफ्लाय येतं. लिंबाचं झाड लावा, ब्ल्यू मॉर्मन, कॉमन मॉर्मन, लाईम बटरफ्लाय येतं, लाईम ब्ल्यू बटरफ्लाय येतं. कृष्णकमळची वेल लावा, ट्वानी कोष्ट बटरफ्लाय येतं. कडीपत्त्याचं झाड लावा, कॉमन मॉर्मन बटरफ्लाय येतं. ही झाडं लावली तर बटरफ्लायची ॲक्टिव्हिटीज चालू होते आणि एकदा ॲक्टिव्हिटीज झाले तर तुम्हाला कॅटरपिलर लहान मुलांना निरीक्षण करायला मिळतं. तो अंडं कसं असतं, कॅटरपिलर कसा असतो, कॅटरपिलर काय खातो, कॅटरपिलर ककूनमध्ये जातो आणि ककूनमधून अडल्ट बटरफ्लाय निघतो हे बघायला पाहिजे. सर, खूप छान वाटलं तुमच्यासोबत हे पूर्ण तुमची ही पूर्ण बाग फिरून आणि तुमच्याशी गप्पा मारून.
मी सगळ्यांना असं आवाहन करेन की तुम्ही जर स्कूल स्टुडंट्स असाल तर एकदा तरी तुम्ही तुमच्या पेरेंट्ससोबत एखाद्या संडेला इथे व्हिजिट करू शकता. किंवा स्कूल्स मॅनेजमेंट्सना असं रिक्वेस्ट करेन की तुम्ही तुमच्या तर्फे मुलांना एक स्टडी टूर म्हणून किंवा एक पिकनिक म्हणून इथे नक्की फिरायला आणू शकता.